गोपनीय कागदपत्र नाही आहेत. मी बघा जबाब दिलेला आहे, जबाब दिलेला आहे तो मी या ठिकाणी तुम्हाला मी सुमार दिलेला आहे. मी काय तुम्हाला लपून दिलेलं नाही. मी बघा मी हे कॉपीज तुम्हाला जर माझ्याकडे आल्या असता मी तुम्हाला मीडिया समोर पण गपचूप पाठवले असता. मी जाहीरपणे देतोय. हे बघा आमचा खासदार आहे, तरुण खासदार आहे या ठिकाणी लोकप्रतिनिधी. मला बघा ऐका ऐका हे बघा मला अमित तुम्ही खात्रीशीरित्या बघा जी कॉपीज मिळालेली आहे ती मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. जर गोपनीयतेचा भंग असेल तर माझ्यावर कारवाई होईल. आणि एका तरुण खासदारावरती जर अशा चौकटीत जर कोण बसवणार असेल तर आम्ही कारवाईला सामोरे जायला मी स्वतः तयार. मी तुम्हाला जाहीरपणे या ठिकाणी सांगतो. हे बघा राजा हे बघा या सामान समा राजा ठाकूर म्हणून जे आहेत त्यांच्यावरती जर गुंड म्हणून काय आरोप असतील, त्यांनी काय गुंडगिरी केली असतील म्हणून श्रीकांत शिंदे यांनी त्यांना सुपारी दिली ते गुंड आहेत किंवा ते काही लफडी केलेली आहेत भांडणं केली म्हणून संजय राऊत कोणावर काही आरोप करणार नाही आहेत. आज संजय राऊत आज सामन्यामध्ये फोटो आहेत. त्यांच्या मागे कोण गुंड आहेत त्यांची नावं बघा तुम्ही, त्यांची ओळख काढा. हे बघा एखादी लोकं या कार्यक्रमांदरम्यान लोकांना भेटत असतात म्हणून तो माणूस काय गुन्हेगार होत नाही ना. अशा पद्धतीने चिंदरकरांचं नाव घेऊन त्यांनी सांगितलं की मला चिंदरकरांनी सांगितलं. चिंदरकर स्वतः या ठिकाणी सांगतायत की मी कुणाचं नाव घेऊन सांगितलेलं नाही आहे. मी काही मी फक्त असे प्रकार होतात शाई फेकण्यासारखे, त्यामुळे काळजी घ्या असं मी सांगितलेलं आहे. काल ते म्हणाले आहेत की यांनी मला मारण्याची धमकी दिली, सुपारी दिली. आज म्हणतायत शाई फेकली. चिंदरकरांनी सांगितलं. चिंदरकर सांगतायत की बाबा मी कधीही असं म्हणालेलं नाही. याचा अर्थ केवळ माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, त्यांचे कुटुंबीय असतील, त्यांना टार्गेट करणं, चुकीच्या पद्धतीने बोलणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. हा त्यांचा मी भांडाफोड या ठिकाणी केलेला आहे. गोपनीय ही माहिती नाहीये, जबाब आहे तो आपल्याला मिळतो आपण माहिती केल्यानंतर. हा जबाब सही ही खोटी असेल, हे खोट असेल. हे बघा ही जर खोटी असेल तर लोकांसमोर येईल. मी अधिकृतरित्या तुमच्याकडे देतो. हा राजा ठाकूर आणि श्रीकांत शिंदे हे मित्र आहेत? नाही नाही अजिबात मित्र नाही आहेत. हा हे बघा कार्यक्रमादरम्यान त्यांनी सांगितलं ना कबड्डीच्या सामन्यांना जर त्यांना बोलवलं होतं, त्यांनी कबड्डी ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशन आणि राजा ठाकूर ही जे काय त्यांचं मित्रमंडळ असेल ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशननी स्पर्धा भरवल्या होत्या त्या कार्यक्रमाकरता. ठाणे जिल्ह्याचे अधिकृत कबड्डी असोसिएशन आहे, त्यांनी कुमार गटाची चाचणी स्पर्धा त्या ठिकाणी होती त्या कार्यक्रमाला त्यांना बोलवलं होतं. जर ते भेट झाली असेल राजा ठाकूर हे जामिनावर सुटलेले आहेत. ते आत्ता गुन्हेगार आहेत नाहीत तुम्ही चौकशी करा त्यांची. जामिनावरती ते सुटलेले आहेत गेले कित्येक वर्ष. अहो रस्त्यामध्ये जर तुम्हाला एखादा माणूस येऊन भेटला तर तो गुन्हेगार आहे. तो माणूस ज्याला भेटतो आता खासदार म्हणून जर तुम्ही त्यांना ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनने त्याला कार्यक्रमाला बोलवलं त्या ठिकाणी जर राजा ठाकूर त्यांना भेटले असतील तर त्या खासदारांची काय चूक आहे? ठाणे जिल्हा ऐका ती हे बघा ती कबड्डीची स्पर्धा ठाणे जिल्हा कबड्डी असोसिएशनची अधिकृत मान्यताप्राप्त संघटना आहे, त्यांनी ती कबड्डीची स्पर्धा भरवली होती. मी तुम्हाला काय सांगतो गर्दीमध्ये गर्दीमध्ये येणाऱ्या माणसाला प्रत्येक माणसाला की पोलीस तपासणार आहेत का त्याचा पूर्व इतिहास काय आहे? 1,000-2,000 लोकांची ती स्पर्धा होती त्या ठिकाणी कुमार गटाची चाचणी स्पर्धा होती. अरे तुम्ही ऐका हे बघा नाही तो कोण मला हे बघा तो अमित शहांच्या ताफ्याचं कोण गेला असेल वगैरे तो पोलिसांचा तपास आणि जे काही यंत्रणेचा भाग आहे मला त्याची काही कल्पना नाही. परंतु एखाद्या कार्यक्रमामध्ये किंवा कुठल्या ह्याच्यामध्ये जर तो 15-20 वर्षापूर्वी कुठला काय 10 वर्षापूर्वी असेल 4 वर्षापूर्वी असेल एखाद्या अशा कित्येक
लोक असतात की त्यांना कुठल्या गुन्ह्यामध्ये अटक केलेली असते, त्यांना जामिनीवर सुटका होते. म्हणतो एखादा माणूस कोणाला भेटला, आता आपण जर सार्वजनिक जीवनात काम करत असतो, एखादा माणूस आपण एवढा आपण एखाद्या माणसाला आपण भेटला, ठाण्याचे महापौर होता राजा ठाकूर, माणसाची पार्श्वभूमी काय आहे तुम्ही सांगा. नाही राजा ठाकूर मध्ये असेल त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला, 5-10 वर्षापूर्वी असेल झाला दाखला. म्हणतो काय आता सतत तो काय चोऱ्या माऱ्या करतो असा विषय नाही आहे ना. एखादा माणूस सुधरू सुद्धा शकतो, आता त्याची जे पूर्व इतिहास तसा असेल, परंतु आत्ता त्याच्या मागे काही गोष्टी नसतील, तो जामिनावर सुटलेला आहे, तर तो जर येऊन रस्त्यात भेटला तर तुम्ही त्याच्यावर आरोप करणार का की बाबा हा गुन्हेगारामध्ये. आणि त्याच्याशी तुम्ही, मला हे म्हणायचं आहे की संजय राऊतांनी जर राजा ठाकूर जर एखाद्या कार्यक्रमात खासदार शिंदेंना भेटला असेल म्हणून आपण जर कथोकल्पित डाव मांडायचा की मला मारायची सुपारी दिली, मारायची सुपारी दिली फक्त एखाद्याचा तरुण खासदाराबद्दल मीडियासमोर बोलायचं आणि नंतर दुसऱ्या दिवशी म्हणायचं की नाही शाई फेकण्याचं, मला कोणी सांगितलं, चिन्नरकरांनी सांगितलं, चिन्नरकर जबाब देतात, मी असं बोललेलंच नाही आहे. म्हणून जर एखाद्या कार्यक्रमात राजा ठाकूर जर खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना भेटले असतील म्हणून तुम्ही खासदारांवरती आरोप करायचे मला मारायची सुपारी दिली. करतील ना, करतील, ते आजारी आहेत. कालच सकाळी त्यांचा डिस्चार्ज झालेला आहे, ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते, गेल्या आठवडाभर ॲडमिट होते, कालच सकाळी त्यांचा डिस्चार्ज झालेला आहे. त्यांच्यावरती त्यांच्यावर मानहानी, खासदारांची बदनामी केली म्हणून त्यांच्यावरती गुन्हा दाखल होईल. थोड्याच वेळात मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो, थोड्याच वेळात एक 1/2 तासाच्या अंतरामध्ये त्यांच्यावरती गुन्हा दाखल होणार. संजय राऊतांवर खासदारांच्या, नाही कशाला, मी कार्यकर्ते म्हणून करू ना, पुण्यात करू, ठाण्यात करू, कुठे करू, आम्ही थोड्याच वेळात दाखल. संजय राऊतांनी तुम्हाला सांगतो सहानुभूतीचं राजकारण खेळायचं. संजय राऊत यांच्याबद्दल जे उरलेले उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जे शिवसैनिक आहेत त्यांच्यामध्ये दबक्या आवाजात चर्चा आहे की संजय राऊतांमुळे उद्धव ठाकरेंवरती ही वेळ आली, संजय राऊतांमुळे धनुष्यबाणी चिन्ह गेलं, संजय राऊतांनी जी हिंदुत्वाची भूमिका उद्धव ठाकरे यांना सोडण्यास भाग पाडलं त्याच्यामुळे शिवसैनिकांमध्ये दबक्या आवाजात संजय राऊतांच्या विरोधात वातावरण आहे, तुम्ही माहिती घ्या. आणि त्यामुळे त्या शिवसैनिकांचा संतापाचा उद्रेक होऊ नये आणि त्यांच्यावरती सहन सहानुभूतीचं राजकारण व्हावं म्हणून संजय राऊतांनी अशा पद्धतीने आरोप केलेले आहेत. कायदेशीर जी काय कारवाई ती होईल, जी काय कायदेशीर. 1/2 तासामध्ये बघा, 1/2 तासामध्ये तुम्हाला पाहिजे असेल 1/2 तासामध्ये संजय राऊतांवरती गुन्हा दाखल होणार. अटक पोलीस यंत्रणा पाहिल ना, त्या कशा पद्धतीने तो गुन्हा आहे, काय त्याचा आहे, त्या पोलीस यंत्रणा त्याची माहिती घेईल. 1/2 तासामध्ये मी तुम्हाला पाहिजे त्याची कॉपीज, हा तक्रार दाखल करणार आम्ही, म्हणजे तक्रार दाखल होणार, मग त्याच्या आधारे पोलीस गुन्हा दाखल. व्हायला आम्ही तक्रार दाखल करणार आणि त्यानुसार पोलीस स्टेशन निर्णय घेईल. अरे तुम्ही विचारलं गुन्हा दाखल होणार का, हे बघा, पुन्हा एकदा अटक होऊ शकते अशा पद्धतीने कोण नेते बोलले असतील मला माहीत नाही आहे. संजय राऊतांनी काल एका तरुण खासदारावरती चुकीच्या पद्धतीने मला मारण्याची सुपारी दिली अशा पद्धतीने तो आरोप केलेला आहे. ते एका गुंडाचं नाव आहे, गुंड आहेत आणि यांच्याबरोबर त्यांनी मला सुपारी दिली अशा पद्धतीने आरोप केलेला आहे, त्यामुळे त्यांच्यावरती खासदारांची बदनामी केली म्हणून तक्रार दाखल होईल पोलीस स्टेशनमध्ये आणि तो तक्रारीच्या ह्याच्यानुसार पोलीस गुन्हा दाखल करतील. आम्ही पोलिसांना विनंती करणार की बाबा तुम्ही ही जी तक्रार केली, त्यांची स्टेटमेंट्स आहेत, त्यांचे व्हिज्युअल्स आहेत, त्याच्या आधारे संजय राऊत यांच्यावरती आम्ही तक्रार करणार आणि पुढील गोष्टी बोलतो. आम्ही त्यानुसार त्यांना जो तक्रार करणार आहेत, पोलीस आता कुठले कलम लावतात, काय लावते, ते त्याच्यावर अवलंबून आहे ना. आता पोलीस काय कलम लावणार मला माहिती आहे का, पण आम्ही त्यांच्यावरती तक्रार दाखल करतो आहे आणि ती थोड्याच वेळात ती तक्रार ठाण्यामध्ये दाखल होईल. संजय राऊत राज्यसभेचे खासदार आहे, ते सर्वोच्च सभागृहाचे सदस्य असल्यामुळे ज्या काय जी काय असं म्हणताय की आम्ही तक्रार दाखल करून 1/2 तासामध्ये गुन्हा दाखल होणार, पोलिसांवरती
अर्ध्या तासा बघा तुम्ही विचारलं की गुन्हा दाखल होणार का, तुम्ही तक्रार आणि गुन्हा, तर मी म्हणालो आम्ही त्या ठिकाणी तक्रार दाखल करणार, त्यानुसार पोलीस जी काय फॉर्मॅलिटीज आहेत प्रोसिजर आहे ती पोलीस त्याचे फॉलो करतील ना, त्यानुसारच करतील. मला मला हे बघा संजय राऊतांना मला हेच तर म्हणायचं आहे की संजय राऊतांना ही सवय सकाळी उठायचं आणि आपला भोंगा सुरू करायचा. सकाळी एक बोलतात, दुपारी एक बोलतात आणि संध्याकाळी एक बोलतात. त्यांच्या बोलण्यामध्ये केवळ प्रसिद्धीच्या झोरदारात राहायचं, स्वतःभोवती सहानुभूतीचं वातावरण तयार करायचं, कदाचित त्यांची सुरक्षा यंत्रणा वाढवण्यासाठी सुद्धा हा प्रकार केला असेल. त्यांनीच संजय राऊतांनी सकाळी जबाबामध्ये म्हटलेलं आहे की काल म्हणाले मला मारायची सुपारी दिली, आज म्हणाले शाही फेकणार, काळं लावणार. कोणी सांगितलं तर चिंदरकरांनी सांगितलं. त्यांच्या जबाबात म्हणतात की राजा ठाकूर आणि श्रीकांत शिंदे यांची बैठक झाली, त्याच्यामध्ये चिंदरकर म्हणतात मी असं काही बोललेलंच नाही आहे. त्याच्यामुळे संजय राऊत ज्या पद्धतीची वक्तव्य करतात, एकतर त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं असेल, एकतर त्यांना स्वतःचं संरक्षण वाढवायचं असेल, किंवा प्रसिद्धीत होतात राहायचं असेल, ही कारणं असू शकतात. तुम्ही संजय राऊतांना यांचं कारण विचारा. जर माझ्यावरती जर काही एखादा प्रकार मला जर माहिती असेल, मला कोणी मला मी म्हणालो की मला उद्या मला मारायची सुपारी दिले ठार मारायची, पण मला कोणाचा तरी फोन आलेला, फोनचा नंबर मला दाखवायला लागेल, मला कोणी निरोप दिला, कोणी कोणाच्या मार्फत निरोप आला, हे तर तुम्हाला सांगायला नको लोकांना का? फक्त आपल्याला तोंड दिलेलं आहे म्हणून एखाद्यावर कुठल्याही प्रकारचे आरोप करायचे? माझे विश्वासातल्या व्यक्तीचं नाव द्यायला पाहिजे. तुम्ही तक्रार दाखल करा ना की अशा अशा उद्या जर मला जर मारायची जर कोणी सुपारी दिली मी म्हणत असेल माझ्या, तर मला जर कोणी सांगितलं असेल तर मी त्याचं नाव द्यायला पाहिजे, पोलिसांमध्ये तक्रार करायला पाहिजे. हा मग त्यांनी ज्या पद्धतीमध्ये त्यांनी चिंदरकरांचं नाव सांगितलं, चिंदरकर हे त्यांचे, बघा या ठिकाणी जर मला मारायची सुपारी कोणी दिली असेल, मला फोन आला असेल, तर मी त्याचं नाव सांगायला पाहिजे. चिंदरकर हे त्यांच्याकडे कामाला आहे, म्हणजे सामनामध्ये कामाला आहे, ते सहसंपादक आहेत. एक तर असा विषय होता की आम्ही स्वतः एकत्र आपल्या परिवारात एखाद्या आरोप करण्यासाठी कट कारस्थान रचणे असा सुद्धा असू शकतो. पण चिंदरकरांना जर चिंदरकरांनी त्यांना सांगितलं तर चिंदरकरांना सोर्स माहिती पाहिजे, चिंदरकरांनी तो सांगायला पाहिजे होता, का नाही सांगितलं चिंदरकरांनी? ज्या ज्या ठिकाणी संजय राऊतांनी ज्या पद्धतीत जे स्टेटमेंट केलेलं आहे त्या पद्धतीत त्यांचाही जबाब नोंदवावा त्यांचा जबाब. दुसरी एक गोष्ट की आज जे इलेक्शन सुप्रीम कोर्टामध्ये जो विषय झाला त्या संदर्भात थोडक्यात मी तुम्हाला सांगतोय की जी काय आम्हाला धनुष्यबाण आणि शिवसेना ही ऑर्डर दिली होती, तर सुप्रीम कोर्टामध्ये हा विषय होता की हे स्टे करावं, परंतु कोर्टाने आज जे काय म्हणालेलं आहे की आम्ही ही थांबू शकत नाही, जो घटना म्हणजे निवडणूक आयोगाने जो निर्णय दिलेला आहे हे आम्ही थांबू शकत नाही, त्यांचं काम आहे ते करीत आहेत. त्यामुळे मला तरी असं वाटतं की जी त्यांची मागणी होती ती मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केलेली नाही आहे, त्याच्यामुळे त्या ठिकाणी आमचा विजय झालेला आहे. एक विषय होता की आमदारांना डिस्क्वालिफाईड वगैरे करतील असा विषय त्यांनी मांडला, त्यावेळी कोर्टाने आम्हाला विचारलं की तुम्ही आमदारांना डिस्क्वालिफाईड करणार आहात का, तर आम्ही त्यांना नाही म्हणून सांगितलेलं आहे. 2 आठवड्यापर्यंत तो जो विषय होता की तो थांबवलेला आहे, 2 आठवड्यानंतर त्याच्यावर सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने आम्हाला सुद्धा एक नोटीस दिलेली आहे आमचं म्हणणं मांडण्याकरता, आणि निवडणूक आयोगाला सुद्धा म्हणणं मांडण्याकरता नोटीस दिलेली आहे. 2 आठवड्यानंतर आमचं त्यांचं म्हणणं मांडणार आहोत. परंतु मला एवढंच सांगायचं आहे की जो बोमाबोम करत होते की सुप्रीम कोर्टात आम्ही जाऊ आणि हे चुकीचा निर्णय आहे, निवडणूक आयोगाने चुकीचा निर्णय दिलेला आहे, धनुष्यबाण आणि जे शिवसेना आम्हाला दिलेलं आहे
कोर्टाने आज म्हटलेलं आहे की तो निवडणूक आयोगाचा निर्णय आणि कोर्टाने त्याला स्थगिती दिलेली नाही आहे. त्याच्यामुळे हा आमचा विजय झालेला आहे. जे लोकांमध्ये संभ्रम अवस्था निर्माण करत होते त्याचा बुरखा आज सुप्रीम कोर्टानेच फाडलेला आहे. मात्र सुप्रीम कोर्टाने एक महत्त्वाचं निरीक्षण नोंदवलं की 16 आमदार अपात्र ठरू शकतात, मात्र याचा निर्णय निवडणूक आयोग घेईल. हे सगळं निवडणूक आयोगावरती अवलंबून. निवडणूक आयोगाची जी कार्यकक्षा आहे ती घटनेनेच दिलेली आहे आणि त्यानुसार ते निर्णय होणार आहे. त्याच्यामध्ये जी काही सुनावणी झालेली आहे ते सगळं मागितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने. परंतु ज्या मागणीकरता उद्धव ठाकरे आणि ती मंडळी जे सुप्रीम कोर्टात गेले होते की धनुष्यबाण आणि शिवसेनेला स्टे द्या, त्याला सुप्रीम कोर्टाने स्टे दिलेला नाही आहे. त्यांनी म्हटलेलं आहे निवडणूक आयोगाचा जो काही त्यांचं जे कामकाज आहे त्यानुसार त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यानुसार त्याला स्टे दिलेला नाही. हा आमचा विजय आहे. दोन आठवड्यानंतर कोर्ट काय निर्णय घेणार हे मी आता सांगू शकत नाही. मी झालेल्या निर्णयासंदर्भात बोलू शकतो. दोन आठवड्याने कोर्ट काय निर्णय घेणार ते मी नाही सांगू शकत. पण तो कोर्टाने आज क्लिअर कट म्हटलेला आहे. आमचं नाव शिवसेना आहे आता. हा ठीक आहे, ते होणार आहे. ते मी बोलू नये, फार मोठे नेते आहेत पवार साहेब आहेत, त्याच्यामुळे ते कधी काय बोलतील, कोण वेगवेगळ्या विषयावर त्यांचं कधी काय मत असेल ते मी तरी त्यांच्या मताविषयी बोलू नये. ज्येष्ठ आहेत, परंतु सकाळी एक बोलतील आणि दुपारी एक बोलले, तुम्हीच सांगताय. आता दोन वेगवेगळी मतं मांडलेली आहेत, त्याच्यामुळे त्यांच्याबद्दल त्यांच्या मतांबद्दल मी काय बोलू. हे बघा, इलेक्शन आहे ना, इलेक्शन हे काय आम्ही थांबवलेलं नाही आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नवी मुंबईच्या महानगरपालिकेच्या निवडणूक आहेत. 3 वर्ष इलेक्शन झालेलं नाही, 1.5 कल्याण डोंबिवली महानगरपालिका, ठाणे महानगरपालिका असेल, पुणे महानगरपालिका असेल, मार्चला त्यांची नाशिक, मार्चला त्यांची मुदत संपत होती. फेब्रुवारीमध्ये इलेक्शन त्यांनी त्यावेळी लावायला पाहिजे होत्या. त्यावेळी मुख्यमंत्री कोण होतं? उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री होते ना. मग का नाही त्यांनी निवडणुका लावल्या? बघा, हा जो निवडणुकीचा विषय हा कोर्टामध्ये आहे. सुप्रीम कोर्टामध्ये OBC रिझर्वेशनची केस आहे, वॉर्ड रचनेची केस आहे, त्याच्यामुळे थांबलेल्या आहेत. निवडणुका का आम्ही थांबवल्या नाही आहेत? मग मी तर म्हणेल की निवडणुका उद्धव ठाकरेंनी थांबवल्या मुख्यमंत्री असताना. त्यांच्या काळात तुम्ही सांगा, जर मार्चला जर ड्यू होते तर जानेवारीमध्ये इलेक्शन्स होतात, का नाही घेतली? तेव्हा मुख्यमंत्री कोण होता मागच्या वर्षी?